तुम्हाला जर हे नागपूरमधलं ठिकाण माहिती नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. इथे एंट्रन्स आहे आणि एंट्री फीज 30 रुपीज आहे. तर मग 30 रुपीजमध्ये आपण किती एन्जॉय करतोय ते मी तुम्हाला दाखवते. लेट्स गो. खरोखर शंकर पार्वती आणि गणपती ह्यांची तिघांची मूर्ती आहे. म्हणजे मी आता तुम्हाला खरोखर स्वर्गात घेऊन आलेली आहे. तर मग स्वर्गापेक्षा जास्त सुंदर आणि स्वर्गासारखंच बोलू शक प्लेसवर मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. सुराबर्डीचं शिव मंदिर. मला इथे मागे मूर्ती दिसत आहेत आर्टिफिशियल. तर मग इथे श्रीराम हनुमानजी ह्यांची इथे मूर्ती आहे आपल्याला बघायला भेटते. आणि इथे ज्यावेळेस सीताला हनुमानजी वाचवायला गेले होते त्यावेळेस त्यांनी नदीमध्ये राम नावाची दगडं टाकलेली आणि त्याच्यानंतर ते दगडं पाण्यावरती तरंगलेली. तसंच इथे पाण्यामध्ये आपण बघतोय इथे राम नावाचा एक खूप मोठा दगड आहे. खूप मोठा दगड आहे आणि तो दगड पाण्यावरती तरंग तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवेल. तुम्ही हे चेक करा. आणि त्याच्यानंतर या तलावाच्या दुसऱ्या साईडला सुद्धा त्या कॉर्नरला एक दगड आहे. आणि त्या दगडावरती सुद्धा काही ना काही लिहिलेलं आहे. नक्कीच तिथे सुद्धा रामच लिहिलेला असेल त्यामुळे हा दगड. सो यश टाकतोय पाण्यामध्ये पैसे. यश कोणती विश मागतोयस? हा मग नोकरी छोकरी क्या चाहिए तुमको बोलो. नोकरी सो यश के पास छोकरी है. यश को नौकरी के लिए मन्नत मांगनी है. तिथून पुढे आल्याच्या नंतर आम्ही एका गुफेमध्ये घुसलो आणि ही गुफा आम्हाला इकडे घेऊन आली. इथे सर्वात स्टार्टिंगलाच आम्हाला खूप मोठी अशी शंकरजीची पिंड लागली आणि ही पिंडसुद्धा खूप मोठी आणि इंटरेस्टिंग अशी बघण्यासारखी होती. कारण की ह्या पिंडावरती जी डिझाईन केलेली आहे ती सुद्धा खूप जास्त सुंदर आहे. त्यानंतर इथून पुढे आल्याच्या नंतर इथे आपल्याला शंकरजीचे पिंड दिसत आहेत. इथे एक नाही अनेक प्रकारचे जे पूर्ण विश्वामध्ये 12 प्रकारचे शंकरजीचे पिंड आहेत ते सर्व एकसारखे दिसत नाही. सर्वांचं काही ना काही वेगळं रूप आहे. तर मग ते सर्व आपल्याला इथे एकाच ठिकाणी पाहायला मिळाले त्यासाठी मी खूप जास्त खुश झाली. आणि इथे सुद्धा हे दृश्य खूप छान प्रकारे इकडे बनवलेलं आहे. तर मग हे सर्व इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे.
इथे पुढे आपल्याला दुर्गा माताचे 9 रूप सुद्धा पाहायला मिळणार आहेत। तर मग 2 आपण आता सध्या पाहिलेले आहेत, ही तिसरी आहे मूर्ती आणि पुढे सुद्धा खूप जास्त अट्रॅक्टिव अशा मूर्त्या आहेत। म्हणजे एवढ्या छान छान मूर्त्या बघून मला तरी खूप जास्त छान वाटलं। आणि हे एक मंदिर असं आहे की ह्याच्या आतमध्ये पूर्ण भारत दर्शन आपल्याला करायला मिळतं आहे। आणि एवढे अट्रॅक्टिव लुक्स पण त्या लोकांनी डेकोरेशन वगैरे पण एवढ्या छान प्रकारे केलं आहे की इकडे येऊन खूप जास्त खुश झाल्यासारखं वाटलं मन। आणि पुढे आता इथे वैष्णोदेवीचं दर्शन आहे, चला आपण ते पण करून घेऊयात। इथे एवढ्या छान ज्या आर्टिफिशियल मूर्त्या बघतोय, तर तिथे सर्वात वरती जे शंकरजीच्या मागे ब्लॅक कलरचं दिसत आहे, तर मग इथून पाणी येत असतं आणि हे पाणी पूर्ण खालतीपर्यंत खूप छान आपल्याला इथून वाहताना दिसतं। तर मग हा स्वर्ग पूर्ण कम्प्लीट दिसतो ज्यावेळेस ते पाणी सुरू असतं। आज काहीतरी इश्यू असल्यामुळे ते पाणी बंद आहे, पण नक्कीच खूप छान तो सीन दिसत असेल जेव्हा इथून ते पाणी पडतं। कोराडी देवी टेम्पलच्या नंतर हे प्लेससुद्धा खूप जास्त फेवरेट असं मला वाटलं। कोराडी देवी टेम्पलचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा। आणि हा व्हिडिओ खूप जास्त एन्जॉय केला मीसुद्धा बनवताना, आणि तुम्हीसुद्धा नक्की पाहताना केलाच असेल। तर मग गाईज, आजसाठी एवढंच। हा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा। मी तुमच्यासाठी नागपूरमधले अजून खूप खास प्लेसेस घेऊन येणार आहे। तर मग चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। नागपूरमध्ये परत एका नवीन ब्लॉगसोबत लवकरच भेटूयात। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।